नमस्कार, मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनवणे. असं म्हणतात की जी पिढी इतिहास विसरतो ते इतिहास काही घडू शकत नाही. त्यामुळे जगातील प्रत्येक देश आपल्या इतिहासाचं जतन करत असतात, त्यातनं प्रेरणा घेऊन पुढे जात असतात. पण इतिहास कुठला जतन करावं, कुणाचं उदात्तीकरण करावं याचे सुद्धा आपण संकेत पाळले पाहिजे. नाहीत्या वाद लोकांचं उदात्तीकरण झालं तर मग मात्र त्यामुळे समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया येतात आणि त्यातनं चुकीचा इतिहास लोकांच्या समोर येण्याची शक्यता असते. असंच काही दिवसांपूर्वी औरंगाबाद खुलताबाद इथे असणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवरती जाऊन काही राजकीय लोकांनी पुष्प वाहिली, त्याला आदरांजली वाहिली आणि त्यामुळे उभ्या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या संदर्भातली चर्चेला सुरुवात झालेली. औरंगजेबाची कबर खुलताबाद मध्ये आहे. आतापर्यंत त्या संदर्भातली फारशी चर्चा कधी कुणी करत नव्हतं. अफजल खानाच्या कबरीच्या संदर्भातही तसंच आहे की त्या कबरीच्या संदर्भात सुद्धा मध्यंतरी मोठ्या प्रमाणात वाद झाले होते. पण औरंगजेबाच्या कबरीनंतर या गोष्टींचा पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेले आहेत. तर या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत की औरंगजेबाची कबर आणि त्यामागचे एकूण मराठा राजकारण काय होतं किंवा मराठ्यांचं एकंदरीत राजकारण काय होतं या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत इतिहासाचे अभ्यासक इंद्रजित सावंत सर, आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. सावंत सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये. नमस्कार. ह्या इतिहासाच्या निमित्तानं अनेक प्रश्न चर्चेला येत असतात आणि काही लोक नाही त्या गोष्टीचं उदात्तीकरण करत असतात. औरंगजेबाच्या कबरीवरती फुलं वाहिली गेली, तुम्ही इतिहासाचे अभ्यासक आहात, तुम्ही नेमकं याच्याकडे कसं पाहतात, काय तुमची मत? पहिली गोष्ट, औरंगजेब हा काय प्रेरणा घेण्यासारखा पुरुष आहे इतिहासातला किंवा घटक आहे असं मला वाटत नाही. बरोबर. जरी त्यानं भारताच्या त्यावेळेच्या तत्कालीन अखंड हिंदुस्थानवर खूप वर्ष राज्य जरी त्यानं केलेलं असलं, म्हणजे प्रदीर्घ काळ राज्य करणारा सम्राट म्हणून औरंगजेबाचं नाव घेतलं जातं, पण त्याचबरोबर औरंगजेब हा स्वतःच्या पित्याची त्याला कैदेत ठेवून हत्या करणारा, भावाचा खून करणारा आणि रयतेला छळणारा सम्राट म्हणून इतिहासामध्ये खूप प्रसिद्ध आहे. ओके. आणि अशा व्यक्तीचं उदात्तीकरण करणं हे मुळात चुकीचं आहे. बरोबर. आणि औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीतच त्याला पुरावं लागलं, गाडावं लागलं. जी उदात्तीकरण करतात त्या लोकांनी औरंगजेब दिल्लीचा सम्राट असताना तो महाराष्ट्रामध्ये काय करतोय आणि त्याचा अंतिम श्वासाचं ठिकाण महाराष्ट्रामध्ये का होतं याची कारणं त्यांनी पहिल्यांदा शोधली पाहिजेत. आणि औरंगजेबाच्या पावलावर पाऊल टाकून जर ते जाणार असतील तर औरंगजेबाचीच जी गत झाली तीच अशा लोकांची होऊ शकते. आणि त्यामुळं औरंगजेबाचं उदात्तीकरण करू नये आणि औरंगजेबाचा जो इतिहास आहे स्वतःचा त्याचा तो प्रेरणादायी नाही कुठल्याही जगातल्या मानवाच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीचा क्रूर शासक झाला नाही असं माझं स्वतःचं मत आहे औरंगजेबाच्या इतिहासाचा अभ्यास केल्यावर. बरोबर आहे. एकदम क्रूर कर्म किंवा असा प्रकारचा शासक झालेला नाही अशा प्रकारचं मत इंद्रजित सावंत यांनी व्यक्त केलेलं आहे. पण इतिहासाचे अभ्यासक म्हणून एकूणच ज्या पद्धतीनं म्हणजे एकंदरीत शिवरायांचा आणि मराठ्यांचा जो इतिहास आहे औरंगजेब प्रत्येक वेळी मराठ्यांना हरवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य जिंकण्यासाठी इतका लालायित का होता किंवा त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे आणि कशा पद्धतीनं त्याला मराठ्यांनी तोंड दिलं या संदर्भात जरा थोडंसं. दोन गोष्टी आहेत. एक, औरंगजेब फक्त मराठ्यांच्या राज्यावर चालून आला असं नाही तर औरंगजेबानं दक्षिणेमध्ये असणारी मुस्लिम राजवटी सुद्धा त्यानं खालसा केल्या, त्यांच्या बादशहांना कैद केलं, मृत्युदंड दिले आणि कैदेत ठेवलं. आपल्याला माहित आहे की औरंगजेब हा औरंगजेबाशी जो लढा आहे मराठ्यांचा तो स्वातंत्र्य युद्ध जे म्हणतो ते शिवाजी महाराजांच्या नंतर सुरू झालं. हो. आणि त्याच्या अगोदर शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ज्या वेळेला स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेपासून औरंगजेबाचा आणि मराठ्यांचा झगडा सुरू आहे.
बरोबर आहे, आणि या जिल्ह्याला आपण मराठे हे स्वातंत्र्य युद्ध म्हणतो. ओके हाँ औरंगजेबाला, औरंगजेब हा सम्राट होण्याचं होताच तो, पण त्याला सगळा भारत जो आहे किंवा भारताच्या बाहेर जाऊन इराण पर्यंत सुद्धा त्याला स्वतःचं राज्य निर्माण करायचं होतं. औरंगजेब स्वतःला चंगेज खानाचा वारस म्हणण्यामध्ये धन्यता मानत होता आणि अशा औरंगजेबाला धर्म हा त्याने एक कॅमोफ्लॅज म्हणून स्वतःकडे घेतला, पण हाँ त्याला स्वतःच्या साम्राज्याचा विस्तारच करायचा असल्यामुळे मराठ्यांचा आणि त्याचे युद्ध सुरू झालं. आणि खर तर ते युद्ध जे आहे, औरंगजेब स्वतः ते औरंगाबाद जे नाव पडलंय, खडकी त्याचं नाव होतं, औरंगजेब इथं दक्षिणेचा सुभेदार असताना तिथं राहायचा त्या खडकीमध्ये, आणि त्यानं ते शहर वसवण्याचा प्रयत्न केला औरंगजेबाने. त्याच्या अगोदर हे न केलेलं होतं आपल्या मलिकांबरनं, पण खूप हो ऍडिशन त्याने औरंगाबाद मध्ये, त्या आताच्या औरंगाबाद मध्ये त्यानं केल्या आणि इथं राहत होता. त्यावेळेपासून ते मराठ्यांचा झगडा सुरू आहे. म्हणजे ओके हे हाँ काय, आणि बघा तुम्ही, म्हणजे 1656 ते 1659 असं मोठ्या कालावधीमध्ये तो इथं सुभेदार होता. तिथून इथून तो गेला, त्यावेळेला शिवाजी महाराजांनी त्याच्याशी तह केलेला होता. हाँ तिथे गेल्यानंतर ज्या वेळा तो सिंहासनावर, दिल्लीच्या तख्तावर ज्या वेळा तो स्थिरस्थावर झाला, त्यावेळेला त्यानं परत मराठ्यांच्या मोहिमा करायला सुरुवात केली. हाँ अनेक त्यानं स्वतःचे जे उत्तम उत्तम सेनापती होते ते पाठवले. आपल्याला माहित आहे शाहिस्ते खान हा त्याचा मामी भाऊ आणि हो सर्वोत्तम सेनापती होता, त्याला पाठवलेलं होतं. त्यानंतर कारतलब खानचं माहित आहे, शाहिस्ते खानाबरोबर तो आलेला होता. मिर्झा राजा बरोबर जयसिंगला पाठवलेलं होतं, दिलेर खान पठाणाला पाठवलेलं होतं. आणि अशा या औरंगजेबाला मराठे अंकित होत नाहीत म्हटल्यानंतर त्यानं ती जी काही लढाई आहे ती हाँ तब्बल, मी बघा 1660 पासून सुरुवात केली असं आपण धरूया, 1660 पासून ते हाँ 1707 पर्यंत, म्हणजे 47 वर्ष ची लढाई मराठी हे औरंगजेबासंग लढले. आणि 1681 ला स्वतःच्या मुलाच्या मागोमाग त्या त्याच्या मुलानं सुद्धा बंड केलं औरंगजेब बापा विरुद्ध, ती मुघलांची पद्धत होती. आणि तो मुलगा मुलग्याला त्यानं फसवलं, त्याच्याकडे राजपूत सगळे त्याच्याकडे गेलेले होते, पण त्याने एक पत्र दिलं आणि आपण दोघ जण मिळून या राजपुतांचा खात्मा करू असं त्या पत्राचा थोडक्यात हे आहे सारांश आशय. आणि तो राजपुतांना वाटलं की अकबर आणि औरंगजेब आपल्याला फसवा लागलेत, आणि अकबराकडं म्हणजे सुलतान अकबर औरंगजेबाचा मुलगा याला तिथून पळून जाणं भाग पडलं. आणि तो आला त्यावेळेला शिवरायांचं निधन झालेलं होतं आणि मराठ्यांच्या गादीवर शंभूराजे होते, आणि शंभूराजांच्याकडे दुसऱ्याला आला आणि इथं राहिला आणि त्या पाठोपाठ औरंगजेबाला. ओके आणि त्यानं जी सुरुवात केली तो पहिला अटॅक जो झाला औरंगजेब आल्या आल्या तो मराठ्यांच्या साम्राज्यावर झाला. पण संभाजी महाराजांच्या मुत्सद्दीगिरीमुळं आणि सर्वोत्तम सेनापतित्वामुळं औरंगजेबाला मराठ्यांचं राज्य घेता आलं नाही 3 वर्ष सतत झगडा केल्यानंतर सुद्धा. म्हणून मग तो वळाला परत आदिलशहाकडं, आणि आदिलशहाकडून वळाला तो कुतुबशहाकडं. दोन्ही राज्य त्यानं जिंकून घेतली आणि परत मराठ्यांच्या राज्यावर आला. आणि आपल्याला माहित आहे फितुरीमुळे शंभूराजे औरंगजेबाच्या ह्याच्यात सापडले आणि अत्यंत अनन्य छळ करून शंभूराजांचा त्यानं खून केला औरंगजेबानं. आणि त्यानंतर असं वाटलं की आता मराठे हे नेतृत्वहीन झालेत आणि आपण सगळे शाही सुद्धा जिंकून घेऊ. पण राजाराम महाराज आणि त्यानंतर ताराबाई यांनी जो झगडा दिला, जे ताकदीनं औरंगजेबाला विरोध केला, म्हणजे हाताच्या बोटावर पोहोचण्या एवढे किल्ले आणि 2-3 म्हणजे कोल्हापूर सातारा आणि कोकणातला काही भाग एवढाच भाग राहिलेला असताना सुद्धा औरंगजेबाच्या या सगळ्या सामर्थ्यशाली फौजेला त्यावेळेला महाराणी ताराबाईंनी जे ताकदीनं विरोध केला त्या विरोधामुळं औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीतच इथं गाडलं जावं लागलं. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण एवढं काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की माझ्याकडे औरंगजेबाचा पराभव का झाला. हो जगामधले सर्वोत्तम सैन्य त्यावेळेच्या तत्कालीन जगातील सर्वोत्तम सेनापती आणि स्वतः औरंगजेब हा खूप चांगल्या दर्जाचा
सेनापती होता, असं असताना सगळी साधन सामग्री सर्वोत्तम शस्त्र सगळं असताना औरंगजेबाचा पराभव झाला हा त्याच्या धर्मांधतेमुळे झाला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एका बाजूला औरंगजेब स्वतःची जिजिया कर लादत होता, आपल्याला माहित आहे त्यानं जिजिया कर लादला, काही मंदिर त्यानं पाडली, आणि असं असताना दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराज जे आहेत, शिवाजी महाराजांचं राज्य का टिकलं किंवा शंभूराजांचं राज्य का टिकलं किंवा ताराबाईंचं राज्य का टिकलं ते युद्ध नेतृत्व करत असताना, ह्याची कारण ही आहेत की ते लिबरल होते, त्यांना सगळ्या धर्मातला मूळ अर्क समजलेला होता. मला इथे एक पत्र छत्रपतींचं वाचून दाखवा असं वाटतं, त्यातल्या दोन तीन ओळी, खूप महत्वाचं पत्र आहे. नीलप्रभू मुन्शी शिवाजी महाराजांच्याकडं पारसनीस होते, म्हणजे नरसनवीस होते, फारसी भाषेमध्ये पत्रव्यवहार करणाऱ्या माणसाला फारसनवीस म्हणायचे. या मुन्शीने काही पत्रव्यवहार जो आहे शिवछत्रपतींचा तो फारसीच्या अभ्यासासाठी नोट करून ठेवलेला होता. ती पत्र कोल्हापूरच्या पुरालेखागारामधल्या कागदपत्रांमध्ये आहेत, आणि ती पत्र करवीर रियासतीची कागदपत्रे म्हणून समागर्गे नावाचे संशोधक होते, त्या संशोधकांनी छापलेली आहेत. की मुद्दा म्हणजे कि त्या पत्राबद्दल काही संशोधकांचे मतमतांतर आहेत की ते असल आहे नक्कल आहे, पण माझं मत आहे की त्यामध्ये जो आशय आलेला आहे शिवाजी महाराजांच्या त्यावेळेच्या बोलण्याचा किंवा शिवाजी महाराजांची विचारधारा काय होती औरंगजेबासंग लढताना हे आपल्याला त्यातून समजते. त्याच्यामध्ये शिवाजी महाराज काय म्हणतात बघा, खूप महत्वाचं वाक्य आहे की जे ज्यावेळेला औरंगजेबानं जिजिया कर लावला त्यावेळेच हे शिवाजी महाराजांनी त्याला लिहिलेलं पत्र आहे. ते काय गरीब हरिहर व संकटात पडलेले व कंगाल याच पासून जिजिया पट्टी घेणे, म्हणजे जिजिया कर घेणे, पट्टी म्हणजे कर, व गरीब लोकांना दाखवणे हे अयोग्य व हजरत तेमूरच्या बादशहा याची सत्कीर्ती प्रसिद्ध आहे ती बुडवली अनुयायी होते. हजरत किताब आसमानी म्हणजे कलामबानी म्हणजे कुराण शरीफ, म्हणजे त्यांनी शिवाजी महाराजांनी पत्रात सुद्धा लिहिताना कुराणाचा किती आदरानं उल्लेख केला बघा. हजरत सलामत किताब आसमानी व कलामबानी म्हणजे कुराण शरीफ काय लिहिलंय हे शिवाजी महाराज रबुल अलमीन म्हणून, त्याच्या रबुल अलमीन म्हणजेच ईश्वर म्हणून आहे, रबुल मुसलमीन म्हणजे ईश्वर मुसलमानाचा असे लिहिलेले नाही. हिंदी मुस्लिम वगैरे नाती ईश्वरापाशी एक रंग आहे. मुसलमान लोक मसुदीत बांग देतात की भगवंताची स्तुतीत होय, आणि हिंदू लोक देवळात घंटा वाजून स्तुतीच करतात. त्या जाती जमात जुलूम करणे भगवंताशी वैरत्व आणि अपराध व शास्त्राविरुद्ध व जगात अन्याय रीतीने जिजापट्टी करणे योग्य नाही. शिवाजी महाराजांचा खर तर शिवाजी महाराजांनी कुराणाचा अभ्यास करायची काही गरज होती असं नाही आहे, पण असंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यातलं जे जिस्ट आहे त्याच्यामध्ये की ते फक्त कुराण म्हणजे काय ते रबुल अलामीन नाही आहे, म्हणजे ते ईश्वराचं आहे, ईश्वर सगळ्यांचा आहे, रबुल मुस्लिमीन नाही कुराण. हे जे शिवाजी महाराज औरंगजेबाला सांगतात, आणि याच्यातूनच मग शिवाजी महाराजांचं जे विचारधारा आहे ते आपल्या लक्षात येते. आणि दुसऱ्या बाजूला औरंगजेबाची विचारधारा ही आहे की आपल्या धर्माचे नसणाऱ्या शत्रूच्या मंदिर पाडायची किंवा त्यांचं धर्मांतर करून त्यांच्या विरुद्ध जिहाद घोषित करायची आणि युद्ध करायचं. पण असं झालंय जगाच्या इतिहासामध्ये, आपण तालिबानची काय परिस्थिती झाली बघत होतो एकेकाळी, किंवा सिरियामधली आयसिसची परिस्थिती बघते, जे जे धर्मांधता जिथं जिथं आली तिथं तिथं धर्मांधर शासकांचा पराभव झालाय, धर्मांधरीचा पराभव झालाय. आणि लिबरल जे आहेत, जे सगळ्या धर्मांना घेऊन जाणारी लोक आहेत जाती धर्मांना, त्यांचा विजय झालाय हा इतिहास सांगतो आपल्याला. आणि बघतो आपण की शिवाजी महाराज, शंभूराजे, राजा महाराज, ताराबाई महाराज या सगळ्या लोक ही लिबरल होती, आणि म्हणूनच त्यांचा विजय झाला. साधन सामग्री कमी असताना फक्त हाताच्या काही सैन्याच्या बळावर औरंगजेबासारखी शत्रूचा पराजय करणं आणि त्याला इथल्या महाराष्ट्राच्या मातीत
तिला चिरविश्रांती ती झालेली नाही आहे, की ह्या सगळ्या लिबरलिटीमुळे झालंय, हे जो काही विषय होता लिबरलचा त्याच्यामुळे झालं. औरंगजेबापासून सिंधी आपल्याला माहिती आहे राजपूत होते, घाट होते, अनेक लोक बुंदेले होते, म्हणजे भारतातल्या सगळ्या लढाऊ जमाती त्याच्या बरोबर असायच्या. आणि असं असताना सिंहाद्रीमधले ज्यांची तनी लहान आहे, ज्यांची ताकद या सगळ्या नॉर्थ मधल्या लोकांच्या पेक्षा कमी होती, ज्यांची शस्त्र त्यांच्यापेक्षा ताकदीनं कमी होती, तोफखाना कमी होती, पैसे नव्हते, अशी लोक जिंकतात. जगातलं जे उदाहरण लिहिलेलं आहे की आणि जवळजवळ 40-47 वर्षाचं स्वातंत्र्य युद्ध लढतात, हे एक जगात त्यांच्या शिवाजी महाराजांनी जो पाया घालून दिला, जो लिबरलचा जी सहिष्णुता त्यांनी आपल्या स्वतःच्या सैन्यामध्ये किंवा स्वतःच्या लोकांमध्ये रुजवली, त्याच्यामध्ये असं मला वाटतं. हे जे औरंगजेबाने शंभू राजांची जी ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने हत्या केली, तो नेमका प्रकार खूप ठिकाणी इतिहासामध्ये येतो, त्यातलं वास्तविकता काय आहे, नेमका तो प्रकार कसा काय आहे, शंभूराजे कसे पकडले गेले, त्याच्या मागे शंभूराजातल्या मराठ्यांमधलं जे राज्य होतं शंभूराजांच्या, त्यातल्या काही त्रुटी होत्या का, आणि मग औरंगजेबाने जे काही एकंदरीत सांगितलं जातं की धर्मासाठी छत्रपती म्हणजे संभाजी राजाने ठार मारलं का, ते धर्म त्याच्या मागचं मूळ कारण होतं की शत्रू मूळ कारण होतं, नेमकं कारण काय होतं? धर्म कारण असं तर त्यानं आदिलशाही किंवा कुतुबशाही कशासाठी नष्ट केलं ना, बरोबर आहे. हे कारण नव्हतं. औरंगजेबाला स्वतःला स्वतःची जी काही सगळी राज्य निर्माण झालेली होती त्या काळामध्ये ती सगळीच नष्ट करायची होती. त्याच्यामध्ये संभाजीराजे हे हिंदू धर्माचे आहेत म्हणून त्यांच्यावरच आक्रमण करणं असं नव्हतं. आदिलशाही काही कुठल्या आहे, हिंदू हिंदूंची होती का, काय कुतुबशाही हिंदूंची होती का, दोन्ही गोष्टी नाही. स्वरा त्याला हे क्रशच करायचं होतं, मोडून काढायचं होतं, आणि एक छत्री अंमल, अखंड हिंदुस्थान, तत्कालीन हिंदुस्थानवर एक छत्री अंमल, आणि जगातला सर्वश्रेष्ठ सम्राट म्हणून त्याला स्वतःला घ्यायचं होतं. कारण त्यानं जी पदवी स्वतःसाठी घेतली होती आलमगीर, म्हणजे ती जेता म्हणूनच घेतलेली होती. त्याचा अर्थच तसा आहे की आलम म्हणजे दुनिया, दुनियेचा जो सगळ्यात हे आहे सम्राट, ती स्वतःला त्यानं पदवी तशीच घेतलेली होती. आणि शंभू राजांच्या पकडण्यामध्ये मला एक आता वाचताना असा मिळालाय 3-4 वर्षापूर्वी की शंभू राजांना संगमेश्वरला जे पकडलं गेलं, हो, त्या पकडलेल्याच्या मोगलांच्याकडच्या कथा आपल्याकडे खूप आहेत. म्हणजे मोगल इतिहासकारांचे कृतिकांत सांगतोय, ईश्वरदास नागर सांगतोय, साकी मुस्तेद खान सांगतोय, हे जे काय मोगलांनी लिहिलेल्या कथा आहेत, आपल्याकडच्या एक यादव विस्तारातली काही कागदपत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत, ती सांगतात, आणि काही बकरी सांगतात फक्त माहिती त्या त्या घटनेबद्दल शंभूराजांच्या पकडण्यामध्ये. हो, आणि एक पुरावा जो समकालीन आहे, जो फ्रान्सिस मार्टिन नावाचा हा एक पोर्तुगीज ह्याचा आपल्या फ्रेंच गव्हर्नर हा होता दक्षिणेकडे, त्याची डायरी प्रसिद्ध आहे, मार्टिन डायरी म्हणतात त्याला. त्या डायरीमध्ये शंभूराजांच्या पकडणे समकालीन आहे ना, तो म्हणजे ते उत्तरकालीन वगैरे तो नाही. आणि हे जे काय सगळे बाहेर आलेले व्यापारी जे होते किंवा हे खूप सजग असायचे, ह्यांची हेर यंत्रणा खूप चांगली असायची, आणि हे भारतात घडणाऱ्या सगळ्या घडामोडींची नोंद करून ठेवायचे. त्या मार्टिनच्या डायरीमध्ये ह्या आपल्या शंभूराजांच्या पकडण्याबाबत त्यानं लिहून ठेवलंय की शंभूराजांना त्यांच्या कारकुनांनी म्हणजे सर कारकुनांनी कवी कलशाच्या द्वेषामुळे पकडून दिले. ओके, हा ही नोंद आहे ना, ही खूप महत्वाची नोंद आहे इतिहासामध्ये. जी इतिहासकार इतकी महत्वाची नोंद असून सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करतात की कवी कलश हा शंभूराजांचा आपल्याला माहित आहे जीवश्य संतश्य मित्र होता, अशा या कवी कलशाच्या द्वेषामुळे, कवी कलशाबद्दल द्वेष भावना इथल्या सर कारकुनांच्या मध्ये होती. सर कारकुन म्हणजे अष्टप्रधानमंडळातली शंभूराजांच्या सुद्धा माणसं, आणि त्यांच्या द्वेषामुळं आणि शंभूराजांच्या मनामध्ये शंभूराजांच्या बद्दल द्वेष भावना असल्यामुळं या कारकून आणि संभाजी महाराज कुठे आहेत, काय करतात, आणि तो रस्ता दाखवून हे सगळा प्रकार केला. ह्याच्यामधला आणि एक एक परिस्थितीजन्य पुरावा सुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे की जिथं शंभूराजे पकडले तिथे संगमेश्वर जे आहे
आणि तो हाँ सगळा प्रफुल्लकर जो आहे त्याचं परंपरागत कुलकर्णी वतन जे आहे ते अण्णाजी दत्तोकडे होतं. ओके हाँ अण्णाजी दत्तो आताचा इतिहास सांगायची गरज नाही आहे. शंभूराजांना कायम पाण्यात बघणारं ते कॅरेक्टर होतं, त्यावेळेचं त्याचं चरित्र तसं होतं. आणि देश हाँ कुलकर्णी त्याचं कुलकर्णी पद जे आहे संगमेश्वर हे त्याच्याकडे होतं, त्या दत्तो अण्णाजी दत्तोकडे. त्याच्यानंतर त्याच्या मुलाकडं त्याचा त्याच्या मुलाचं नाव आहे राघव अण्णाजी आणि त्याच्या पत्नीचं नाव आहे लक्ष्मीबाई अण्णाजी दत्तोच्या इतिहासात नोंद असणाऱ्या घटना आहेत. आणि ओके शंभूराजे नेमकी तिथंच पकडले गेले. फितुरी झाली, मोठी फितुरी झाली म्हणून शंभूराजे पकडले गेले हे आपल्याला माहित आहे. संगमेश्वरलाच बरोबर का पकडले गेले कितीदा कारण आपण परिस्थितीजन्य पुराव्यांनी असं सांगू शकतो की अण्णाजी दत्तोच्या कंपूमधली जी काही सगळी मंडळी होती हाँ ती अण्णाजी जरी मारला, अण्णाजीला जरी शंभूराजेने हत्तीच्या पायी दिला असलं तरी त्याच्या कटात सामील असणारी अनेक मंडळी त्या वेळेला जिवंत होती. आणि तो हाँ अण्णाजीच्या हत्येचा किंवा अण्णाजीला जी शिक्षा झाली त्याचा बदला घेणं हा एक शंभूराजांच्या पकडण्यामधला एक भाग असावा. आणि मार्टिनची जी डायरी आहे किंवा मार्टिनची जी नोंद आहे ती त्याला हाँ प्रत्यंतर पुरावा म्हणून आपण ठामपणे सांगू शकतो. आता दुसरा प्रश्न राहिला की शंभूराजांना औरंगजेबाच्या समोर बहादूरगडाला, आता त्याला धर्मवीरगड म्हणतात काही लोक, त्या हाँ बहादूरगडावर ज्या वेळेला हल्लं गेलं खर तर ते खूप हृदयद्रावक सगळं वर्णन आहे. आणि त्या त्या म्हणजे ते वर्णन करताना सुद्धा आपल्याला खूप भावना आपल्या हे होतात की एखाद्या व्यक्तीची अशी खून अशा पद्धतीनं खून कसं काय होऊ शकतो हे सुद्धा आपल्याला असं अंगावर काटा आणल्यासारखं होते. ते औरंगजेबाचं त्या शंभूराजांचं ते चित्र आहे आणि हाँ स्केच आहे ते त्यावेळेला काढलेलं. उंटावर शंभूराजांना बसवलेलं आहे आणि त्यांची त्या औरंगजेबाच्या छावणीतून अक्षरशः धिंड काढली जाते अशा पद्धतीचं ते चित्र रंगवलंय. असे दोन्ही हात शंभूराजांचे आहेत आणि हा एवढा अभिषिक्त अभिषिक्त छत्रपती किती हाल हाँ हाल त्यांनी सहन करावे लागले असतील हे लक्षात येते आपल्याला. औरंगजेबाच्या समोर ज्या वेळेला शंभूराजांना आणलं गेलं हो त्यावेळेला पहिल्याच दिवशी औरंगजेबानं त्याला 3 अटी घातल्या. कारण या सगळ्या ज्या घटना आहेत त्या आपल्याला परत मोगल इतिहासकारांच्या ह्याच्यावर आधारित राहावं लागतं. आपल्याला हो त्यांनी 3 प्रश्न विचारलेले होते. पहिला प्रश्न आणि त्याचं त्याचं उत्तर शंभूराजांच्याकडून त्याला पाहिजे होतं. पहिला प्रश्न होता की माझ्याकडचं कोणकोण फितूर तुला झालेलं आहे हे सांग. हाँ दुसरं, तुझ्याकडचे जे गड किल्ले जे आहेत सगळे ते हाँ सगळे मला सुरेंद्र कर म्हणजे माझ्या ताब्यात दे ओके असा असा ही प्रश्न होते. आणि तिसरा प्रश्न होता की तुझा खजिना कुठे आहे ते मला हाँ सांग. ह्या 3च प्रश्न औरंगजेबानं त्या शंभूराजांना त्यावेळेला कैदेत असताना हे केले विचारले. हाँ शंभूराजांनी 3 गोष्टींना नकार दिल्यानंतर शंभूराजांचे डोळे त्याच दिवशी त्याने काढले. आणि नंतर आपल्याला माहिती आहे 29 दिवस अशा पद्धतीने हाल हाल करून शंभूराजांचं त्यानं खून केला, औरंगजेबानं हत्या केली. हे सगळं हे जो काय प्रसंग आहे हा आपल्याला सगळ्या मुघलांच्या कागदपत्रांवर आपल्याला आधारित आपल्याला सांगावं लागतं. पण या सगळ्या गोष्टींमध्ये कुठंही धर्माची गुप्ता आलेली नाहीये. हाँ म्हणजे तू हिंदू हो म्हणजे जे काय बकरीद आले नंतरच्या काळामध्ये की हिंदू हाँ हिंदू हिंदुत्व सोडून दे किंवा हिंदू धर्म सोडून मुसलमान हो तर मी तुला सोडतो असं औरंगजेब शंभूराजांना कधीच कुठंच म्हटल्याची डॉक्युमेंटेड नोंद नाही आहे. दुसरं एक असं त्यामुळं म्हटलं जातं की तो दुसरं असं म्हटलं तर तू हिंदू धर्म सोडून दे, इस्लामचा स्वीकार कर, किंवा मी तुला माझी मुलगी देतो, माझी मुलगी देतो, तू आमच्या आमच्या सोबत ये, इस्लाम स्वीकार कर, अशा पद्धतीची सुद्धा वर्णनं सांगितली जातात. त्यातली सत्यता हे जे किती होती? बकरीतून आलेला आहे, बकरीतून जे आलेला त्याच्यामध्ये ज्या वेळेला बकरीत रंगवलेलं चित्र सांगतो मी सगळं हा हे चिटणीसाठी हा बकरीतला आहे. शंभूराजांचं चरित्र त्यानं लिहिलं त्याच्यामधलं आहे चिटणीस बकरीतलं 1818 नंतरचं. कि हाँ त्यावेळेला त्यानं सांगितलं औरंगजेबानं की तू हिंदू हो असा निरोप शंभूराजांना आल्यावर शंभूराजे त्याला म्हंटले असं बखरकार म्हणतं की हो तुझी बेटी दिली तरी हाँ बेटी देतोस का मला तर मी तुझा धर्म स्वीकार. आता हाँ हे जे लिहिलं त्या बखरकरांनी त्यावेळेला त्याच्या लक्षात यायला पाहिजे होतं की संभाजी राजे पकडले गेले त्यावेळेला त्यांचं वय
31-32 वर्षाचे होते शंभूराजे, हो आणि औरंगजेबाच्या मुलीची तो वय त्यावेळेला 40-45 च्या पुढची होती, हाँ जी की जिनतुन्निसा झेबुनिसा या ज्या काय मुली होत्या औरंगजेबाच्या अविवाहित, या सगळ्यांची वय जी होती ती 50 वर्षाच्या आसपास गेलेली होती. बरोबर त्यामुळं या बकरकांना या वयांचा सुद्धा हिशोब नसल्यामुळं, आणि शंभूराजांसारखा स्वाभिमानी माणूस ही असली हाँ घाणेरडी मागणी धनी बिरलाच्या बदली करेल, उलट बरोबर आहे शंभूराजांचं चरित्र हनन करण्यासाठी म्हणून लिहिलेली ही गोष्ट आहे. हे हाँ जे काय आलं ना की शंभूराजे किती बैलवेडे होते हे सांगायचं, तर धर्म हाँ बदलायला सुद्धा तयार झाले. हो म्हणून ही गोष्ट रचली कथा, ही कथा बकरकारांनी रचले, याला इतिहासामध्ये काहीच पुरावे नाहीत. मी मगाशी सांगितलं की शंभूराजांचं हे जे काय सगळं झालं त्याच्यामध्ये औरंगजेबाने त्यांना तू धर्म बदल असं कधीच कुठंच ठोस कागदपत्रांमध्ये आपल्याला मिळत नाही. आणि हे जे आता ह्या ज्या काय आपण जे सांगितल्या त्या वंदता ज्या आहेत या कथा आहेत या नंतर हाँ शंभूराजांची बदनामी करण्यासाठी रचल्या गेलेल्या आहेत. शंभूराजे हे स्वराज्याचे छत्रपती होते, आणि हो स्वराज्यामध्ये मगाशी मी सांगितलं शिवाजी महाराजांची वाक्य सांगितली की सर्व हाँ धर्मांना स्थान होतं, जरी ते हिंदू असले आराधना करत होते, त्यांनी काही मंदिरे सुद्धा बांधल्याची थोडीशी उदाहरणं असतील सुद्धा, पण त्यांनी मशिदी पाडल्या आणि हे केलं असं कुठंच नाही. त्यामुळं असं जे काही सांगितलं जातं की धर्म बदल आणि मी तुला मग सोडून देतो, औरंगजेब काय एवढा दूतखुळा नव्हता धर्म बदलावर सोडून द्यायला, हाँ धर्म बदलला त्यांनीच ठेवलं असतं. कारण शंभूराजे 2 वेळा त्याला त्याच्या आयुष्यामध्ये शंभूराजांनी सुटका करून घेतली होती. पहिली सुटका 1667 माहिती आपल्याला आग्र्याहून सुटका जी केली ती फक्त हो शिवाजी महाराजांची सुटका नव्हती, तर ते जे 11 वर्षाचे शंभूराजे होते ते तर सही सलामत सुटून आले हजारो मैल लांब. बरोबर त्यावेळेला शंभूराजे तळपटला आणि चढपटला होता. आणि दुसऱ्या ज्या वेळेला शंभूराजांनी आणि शिवाजी महाराजांनी दिलेर खानला स्वराज्याच्या सीमेवरच रोखायचा प्लॅन केलेला होता, शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले होते, त्यावेळेला शंभूराजांनी एक सूत्र दिलेर खान संघ बांधलेली होती, आणि त्याच्यानुसार ते बादशाहीमध्ये फितवा करण्यासाठी म्हणून, म्हणजे बादशाही औरंगजेबाच्या सैन्यामध्ये फितवा करण्यासाठी म्हणून दिलेर खानकडे गेलेले होते. त्यावेळेला सुद्धा बेस औरंगजेबाचा हुकूम असा आला दिलेर खानला की जर शंभूराजास नावाजल्यास तो बादशाही फितूर करेल, त्याला कैद करून दिल्लीला पाठवून द्या. त्यावेळेला शंभूराज त्यावेळेला सुद्धा निसटले दिलेर खानाच्या तावडीतून. 2 वेळा निसटलेल्या शंभूराजांना औरंगजेब असा सहजासहजी सोडणार नव्हता हे आपल्याला माहित आहे. आणि त्यामुळं हे जे काय सांगितलं जातं सगळं धर्माचं आणि हे सगळं इतिहासाच्या आधारावर तर टिकत नाही. कोण दंतकथा आणि कथा शंभूराजांची जी हत्या केली गेली त्याच्या संदर्भामध्ये खूप साऱ्या पद्धतीनं ते धर्माचे प्रचंड स्वाभिमानी होते आणि त्यांनी धर्म सोडायला नकार दिला किंबहुना त्यांना म्हणजे हालाल करून मारलं अशा पद्धतीनं औरंगजेबाच्या म्हणजे राज्यामध्ये या म्हणजे शंभूराजे वगळता अशी शिक्षा कुणाला दिली होती का अशाच पद्धतीची असे काही उल्लेख सापडत आहेत का की ज्या क्रूर पद्धतीनं अनेक जणांना औरंगजेबांना अशा क्रूर शिक्षा दिलेल्या आहेत, पण शंभूराजांची शिक्षा सगळ्यात क्रूर होती. स्वतःचा त्याचा भाऊ दाराशिकोह जो त्याचा स्पर्धक निर्माण झाला होता आणि तोच खर तर बादशाह होणार होता, त्या दाराशिकोहचं सुद्धा त्यानं मुंडकं उडवलेलं होतं. आणि ते मुंडकं उडवल्यानंतर ते त्याला मारायला सांगितलं, त्याचं मुंडकं शिरच्छेद करायला सांगितला, ते जे शिर आहे शिरच्छेद झालेलं ते औरंगजेबापासून पण आणलं गेलं, ते रक्तानं माखलेलं होतं. याला संशय आला, संशय आल्यानंतर त्याने ते धुवून आणायला सांगितलं स्वच्छ, तरी सुद्धा संशय आला. त्यानं स्वतः तलवार काढून ते तलवारीनं टोचून बघितलं की ते खरंच ते दाराशिकोचं शिर आहे का मेनानं आणि हिनं केलंय म्हणून. हे असा होतं, स्वतःच्या वडिलांना त्यानं कैदेत ठेवलं, म्हणजे शहाजहानला ते कैदेत ठेवलं आपल्याला माहित आहे. आणि त्यावेळेला त्याला काही सोयी सुविधा मिळू नये, त्याने बाहेर कुठं जाऊ नये अशा कितीतरी पत्र शहाजहानची स्वतःची पत्र आहेत. त्यावेळेला औरंगजेबानं स्वतःच्या बापाचा हाल केलं, स्वतःच्या मुलग्याला त्यानं सुलतान अकबरचं माहिती आहे आपल्याला कथा आहे, तसंच त्यानं स्वतःचा दुसरा त्याचा एक मुलगा होता नातू होता,
त्या नातवाला सुद्धा त्यानं ग्वाल्हेरच्या किल्ल्या किल्ल्यात कैद ठेवलं होतं. हाँ डोळे काढणे, जीभ छाटणे आणि मस्तक शिरकित करणे हे औरंगजेबाचं शिक्षा देण्याचं एक तंत्र होतं. आणि वारंवार त्यानं ते उलंबलं, विषाच्या पेल्या देऊन त्यानं अनेकांना मारलं. हाँ म्हणजे दिलेर खानचं मी मगाशी जे सांगितलं, दिलेर खानला सुद्धा विषाचा पेलाच दिला होता. अशा पद्धतीनं पण शंभूराजांची जर त्यानं जे खून केला, हत्या केली, ती ती निर्घृण जगाच्या इतिहासामध्ये एवढं हाल आणि करून कुठल्याही राजाने दुसऱ्या राजाची हत्या केली याचं उदाहरण माझ्यासमोर तरी नाही आहे. बरोबर. मग म्हणजे माझं संभाजी तर मत आहे राजांची, की हाँ संभाजी जसं राजांची हत्या झाल्याच्या नंतर महाराष्ट्रात उत्सव साजरा केला गेला काही ठिकाणी असं बोललं जातं, त्याला कुठपर्यंत इतिहासाचा अधिक आधार आहे? महाराष्ट्र आपल्या काही लोकांनी केला असेल त्याच्याविषयीची काही माझ्याकडे माहिती नाही आहे. पण शंभूराजांचा द्वेष करणारी मंडळी ही सातत्यानं शंभूराजांच्या बद्दल आजही शंभूराजांचं चारित्र प्रकारे वारंवार शंभूराजांचा खून करत असतात. आपल्याला माहित आहे गडकऱ्यांनी सुद्धा त्यांच्या राजसन्यास नाटकामध्ये त्यांचं चारित्र्य हनन केलं आणि शंभूराजांचं एक प्रकारे परत जिवंत नसताना सुद्धा हत्या केली म्हणतोय आपण. चारित्र्याची हत्या तशी केलेली होती. हे आपला रामराव चिटणीसानं शंभूराजांच्या बद्दल हे मगाशी सांगितलं तशा केलेल्या आहेत वारंवार. आता परवा त्या बाई कोण होत्या मी ते शालेय पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलं, सावरकरांनी लिहिलंय शंभूराजे दारुडा आणि बाईवेडा व्यसनी होता. मला माहिती इतिहासाची सहा सोनेरी पानं हे गोळवलकरांनी लिहिलं, अनेक लोकांनी शंभूराजांच्या बद्दल याचं लिहिलंय. उत्सव मनातले ते साजरे केले असतील, पण शिवकाळामध्ये किंवा शंभूराजांच्या काळामध्ये आपण बघतोय की औरंगजेबाच्या विरुद्ध दसपट ताकदीनं जो मराठा खवळला, इथला भूमिपुत्र जो खवळला महाराष्ट्रातला सैन्यातला, तो ही शिवाजीराजांची हत्या त्याने जो काही खून केला ते सुद्धा कारणीभूत आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि त्यामुळं हे जे काय होत आहे खर तर शंभूराजांच्या चरित्राबद्दल का होत आहे याचा माझं थोडस विश्लेषण असं आहे त्याच्यामध्ये की शंभूराजांनी भारताच्या हजारो वर्षामध्ये जी गोष्ट कुणी केली नाही ती केली. ती कुठली गोष्ट आहे तर त्यांनी धर्मसत्ता सुद्धा आपल्या हातात घेतली होती. म्हणजे जसं शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर स्वतःच्या हातात धर्मसत्ता घेतली आणि ब्रह्महत्या जी केली म्हणजे ब्राह्मणांच्या दृष्टीने सांगायलं अण्णाजी आणि त्याच्या साथीदारांना हत्तीच्या पायी देऊन शंभूराजांनी जी शिक्षा दिली ती शिक्षा ही महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारतातल्या सगळ्या ब्रह्मवृद्धांच्या हृदयामध्ये कायम टोचत असते असं मला वाटतं. आणि म्हणून शंभूराजांच्या सारख्या शूर पराक्रमी इतका तेजस्वी माणूस येशू ख्रिस्तानंतर ज्यानं इतका हाल स्वराज्यासाठी सामान्य लोकांसाठी सहन केलं असा महान पराक्रमी माणूस अशा व्यक्तीबद्दल असं विचार तरी कसा करू शकतात. बर विचार करताना त्याला इतिहासात काहीतरी पुरावे तर पाहिजे. हे काही नसताना हे असं केलं जातं. निव्वळ आणि निव्वळ शंभूराजांनी जी अण्णाजी दत्तो आणि त्याच्या कंपूला हत्तीच्या पायी देऊन मारलं आणि कोण मारते की ज्याला हेच ब्रह्मपुत्र हिंदू पद पाचशेही म्हणायचे हिंदूंचं राज्य आणि हिंदूंचा राजा हा ब्राह्मणांना हत्तीच्या पायी देऊन मारते. अभिषिक्त छत्रपती झाल्यानंतर सुद्धा ही भारताच्या इतिहासातली खूप मोठी गोष्ट आहे. कारण आपण जर ह्या स्मृती सगळ्या बघितल्या मनुस्मृती असेल किंवा आणि कुठल्या धार्मिक सगळ्या असेल तर ब्राह्मणानं काहीही करू दे त्याला मृत्यूदंड द्यायची शिक्षा त्या स्मृतीमध्ये नाही दिली जात नाही आणि हे वास्तव आहे. हजारो वर्षे सांगितलं गेलं पण हा एकमेव राजा आहे आणि ह्याला 100% पुरले आहेत. ह्याच्यामध्ये जसं शिवाजी महाराजांच्या या सगळ्या गोष्टीबद्दल कृष्णाजी भास्करला मारलं का नाही त्याच्याबद्दल ते वाद करू शकतो पण अण्णाजी दत्तोबद्दल अण्णाजी दत्तोला जी ती शिक्षा दिली त्याच्याबद्दल ते काही करू शकत नाही कारण 100%
प्रूव्हन इतिहासामध्ये सिद्ध झालेली गोष्ट, अनेक संदर्भ असणारी गोष्ट, आणि ही वारंवार त्यांना टोचत असते. ब्रह्मवृंदांना, इथल्या सनातनी ब्रह्मवृंदांना, सगळ्यात नाही, सनातनी ब्रह्मवृंदांना वारंवार हे टोचत असतं. आणि म्हणून वारंवार शंभूराजांचीच इतकी 300 वर्ष होत आली तरी वारंवार शंभूराजांचा एक प्रकारे साहित्यामधून, नाटकामधून, कथा कादंबऱ्यामधून, सिनेमामधून चुकीचा इतिहास मांडून हे अशा पद्धतीनं त्यांचा छळ केला जातो असं म्हणतो मत. सावंतजी, तुम्ही बोलताना एका ठिकाणी असं म्हणाला आहेत की औरंगजेबाची जी कबर आहे ती ह्या मराठ्यांच्या शौर्याचं शौर्य पदक आहे, किंवा ती एक एक प्रकारे एक गौरवाची गोष्ट आहे मराठा मराठ्यांच्या संपूर्ण इतिहासासाठी, ते काय नेमकं? बघा, अफजल खानाला शिवाजी महाराजांनी मारलं, स्वतःच्या हातानं मारलं, हो प्रतापगडाच्या पायथ्याला मारलं, तिथं अफजल खानाची कबर आहे. हो ती जी कबर बांधली ती अफजल खानाबद्दल शिवरायांना प्रेम होतो म्हणून नाही बांधलेली, बरोबर आहे. ते शिवाजी महाराजांना तिथं त्याचं ते काही कबर बांधून दाखवून द्यायचं होतं की स्वराज्यावर चालून आलेल्या इतक्या मोठ्या बलाढ्य शत्रूला सुद्धा इथं आम्ही दफन करायला लावतो, इथे नातीत गाडतो, आणि त्याचं प्रतीक म्हणून त्यांनी ती कबर बांधली. दोन तीन प्रतीक त्यांनी त्यावेळेला केलेली होती. दुसरं, त्यांनी अफजल खानाच्या तंबूचे जे कळस आहेत ना ते हो क्षेत्र हो महाबळेश्वरला दिले नव्हते, कारण ते कायम चमकत राहावेत आणि ते लक्षात यावं लोकांच्या की ओके अशा बलाढ्य शत्रूचा पराभव सुद्धा आपण करू शकतोय म्हणून. हा हे सगळं औरंगजेबाची सुद्धा कबर जी आहे ती हो हे काय मराठ्यांचं जे मोठं महान स्वातंत्र्य युद्ध आहे जगाच्या इतिहासातलं, हो त्याच्या विजयाचं प्रतीक कुठलं असेल? म्हणजे गड किल्ले तर आहेतच, पण हो त्याच्या विजयाचं प्रतीक ही महाराष्ट्राच्या भूमीत असणारी ही औरंगजेबाची कबर आहे असं माझं स्वतःचं मत आहे. बरोबर कारण ज्या ज्या वेळेला इतिहासाचे अभ्यासक हे सगळं बघतील त्यावेळेला त्या त्या वेळेला त्यांना औरंगजेबाच्या कबरी बरोबरच औरंगजेब या महाराष्ट्राच्या मातीत काय करतोय हा प्रश्न उपस्थित होईल. कारण दिल्लीचा सम्राट आहे तो, त्याची कबर तिकडे पाहिजे होती, तो इथे काय करतोय? त्यावेळेला मराठ्यांचा इतिहास लोकांना हा ग्रहित, म्हणजे त्याच्याकडे लक्ष जाईल. आणि म्हणून औरंगजेबाची कबर ही, अफजल खानाची कबर ही मराठ्यांच्या सामर्थ्याची, मराठ्यांच्या विजयाचं प्रतीक आहे असं माझं मत आहे. बरोबर आहे. तुम्ही हे बोलत असताना आपण आत्ता वर्तमान परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं सावंत साहेब, की या ठिकाणी म्हणजे औरंगजेब जी कबर असेल किंवा अफजल खानाची कबर असेल, तर एकीकडे मुस्लिमांची कबर आणि एकीकडे हिंदू अशा पद्धतीची जी विभागणी होते, म्हणजे औरंगजेबाच्या कबरीवरती अकबरुद्दीन ओवैसी जातो, त्यानंतर तिथले स्थानिक असणारे खासदार जातात, तर हे आता नव्या संदर्भामध्ये तुम्ही अशी जी मांडणी करतात, मागच्या इतिहासाची हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा प्रकारचा इतिहास होता का तो? तो नव्हता, मी सांगितलं औरंगजेबाकडे मग मिर्झा राजा काय करायला आलेला ना, शिवाजी महाराजांचं हिंदूंचं राज्य होतं, हा ते 42 ला 47 ला स्थापन झालं होतं, ते माहित होतं मिर्झा राजाला सुद्धा. मग शिवाजी महाराज जर हिंदूंचं राज्य करत, ते मिर्झा राजा कशाला आला ना इकडं त्याच्याबरोबर? आणि औरंगजेबाच्या सैन्याने त्याचे काय किल्ल्यांना वेढे वगैरे घातले जायचे, त्याच्यामध्ये हे तुर्क वगैरे, फतेउल्ला खान बहादार असेल, तरबियत खान असेल, काम बक्ष, मुराद बक्ष, ही जी काही त्याची मुलं वगैरे असायची औरंगजेबाची, आणि सगळे जुल्फिकार खान वगैरे, त्याचबरोबर दतियाचा राजा सुद्धा असायचा, हे जे हाडा राजपूत ही सगळी मंडळी असायची ना त्याच्याबरोबर. हिंदू विरुद्ध मुस्लिम असा लढा तो नव्हता, कधीच नव्हता. औरंगजेब मुसलमान होता, मराठे हे हिंदू होते त्यावेळेला. पण हे जे काय आता जे अकबरुद्दीन ओवैसी जाऊन तिथं जसं काय एका महान व्यक्तीला आपण आदरांजली वाहतो, असं असं जे काय मुसलमानांचं प्रतीक जे आहे भारतातल्या, ते औरंगजेब नाही आहे. तुम्ही बघा, मुस्लिम खूप इतके कोट्यावधी मुस्लिम लोक आहेत, औरंगजेब नाव किती लोकांचं असत? बरोबर, महाराष्ट्र एका एका व्यक्तीचं नाव औरंगजेब द्या, पण शिवाजी संभाजी नाव बघा अनेक लोकांचे, कधीच असू शकत नाही. आणि औरंगजेब हा महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या मुसलमानांचं प्रतिनिधित्व करत नाही. जर त्या एमआयएमच्या लोकांना असं वाटत असेल की औरंगजेब हा आमचा
हे आहे, प्रेषित आहे आणि औरंगजेबच आमचं प्रेरणास्थान आहे, तर ते चुकीच्या दिशेने निघालेत एवढं म्हणता येईल. आणि ज्यांना औरंगजेब शत्रू आहे आणि त्याची कबर उद्ध्वस्त करावीशी वाटत असेल, त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाचा पहिल्यांदा सखोल अभ्यास करावा आणि त्या कबरीचं महत्व हे किती आहे हे समजून घ्यावं असं मला वाटतं. धन्यवाद सावंत सर, तुम्ही मॅक्स महाराष्ट्राच्या सोबत औरंगजेबाची कबर आणि त्या अनुषंगाने असणाऱ्या विषयावरती सखोल आणि अतिशय वेगळ्या प्रकारची माहिती तुम्ही दिली. या सावंत सर बोलत असताना त्यांनी ठराविक महत्वाचे मुद्दे त्यामध्ये मांडले की औरंगजेबाची जी कबर आहे, म्हणजे औरंगजेबाचा मृत्यू महाराष्ट्रात झाला, त्यांनी इतक्या वर्ष मराठ्यांच्या विरोधात लढून लढून तो मराठ्यांचं राज्य काही जिंकू शकला नाही, यामध्ये मराठ्यांच्या पराक्रमाची जी एक प्रकारचं शौर्य आहे ते एक दिसून येतं. दुसरं महत्वाचं की मराठा विरुद्ध औरंगजेब किंवा अशा प्रकारचं जे युद्ध होतं ते युद्ध काही हिंदू विरुद्ध मुसलमान नव्हतं. सावंत सरांनी सांगितलं की औरंगजेब हा सत्तेसाठी प्रचंड मोठा पिपासू होता किंवा मोठा लोभी होता, त्याला संपूर्ण जगावरती आपलं राज्य करावं आणि म्हणून त्याने स्वतःला आलमगीर नावाची की जगाचा राजा म्हणून नावाची पदवी स्वतःला त्याने घेतली होती. आणि त्यांनी जसं हिंदू म्हणजे मराठ्यांच्या राज्यावरती अनेकदा स्वाऱ्या केल्या, तो जिंकण्याचा प्रयत्न केला, तसा त्यांनी मुस्लिम ज्या बादशाह होत्या किंवा बाकीचे जे राज्य होतं त्याच्यावरती सुद्धा त्यानं त्या पद्धतीनं आक्रमण केली. त्यांनी दुसरा एक महत्वाचा मुद्दा मांडला की ज्या पद्धतीनं संभाजी राजांची ही क्रूरपणे हत्या औरंगजेबाने केली, तर त्याचा तो तशा पद्धतीनं हत्या करण्याचा पिंड होता. त्याने तशा पद्धतीनं जीभ छाटणं, डोळे काढणं, मुंडकं उडवणं, त्यांनी दाराशिकोचं या संदर्भातलं आपल्याला अतिशय ठळक असं उदाहरण आपल्याला त्यांनी या संदर्भात दिलं. त्यामुळे त्याचे जे काही त्याच्यापेक्षाही क्रूर, पण त्या ठिकाणी तू मुसलमान हो किंवा माझी मुलगी असं अशा पद्धतीचं देतो तुला वगैरे, अशा पद्धतीच्या ज्या काही नंतरच्या काळामध्ये आणि मोठ्या रंगून वगैरे सांगितलं जातं त्या ज्या गोष्टी आहेत त्या इतिहासाला धरून नाहीये. त्यामुळे इतिहासाकडे पाहत असताना त्यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला की मराठे हे सेक्युलर होते, मराठ्यांकडे सगळ्या प्रकारच्या जनजीवनाचं रयतेचं राज्य म्हणून होतं आणि म्हणून त्यांची चिकाटी आणि त्यांच्याकडे सैन्य कमी असताना सुद्धा आणि देशातलं अतिशय चांगलं सैन्य असताना सुद्धा औरंगजेबाला मराठ्यांचं राज्य जिंकता आलं नाही आणि मराठ्यांचं शौर्याचं प्रतीक म्हणून आज सुद्धा खुलताबाद मध्ये औरंगजेबाची कबर तिथे एक खोदली गेलेली कबर तिथे आहे. तुम्ही हा सगळा इतिहास पाहताय, इतिहासातून चांगल्या गोष्टी घेऊन पुढे जाऊन माणसा माणसाला जोडण्याचं काम करायचं असतं, माणसा माणसामध्ये फूट पाडण्याचं काम करणारा इतिहास हा खूप मोठा दोष असतो, तो खूप मोठा गुन्हा आहे अशा पद्धतीचं आपण समजून घेतलं पाहिजे. आणि तुम्ही ही सगळी चर्चा ऐकली आहे, तुम्हाला नेमकं काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.